गुड आफ्टरनून एवरीवन. तर आज मी बनवणार आहे स्पेशल रेसिपी आणि ती आहे पावभाजी. तर मी पावभाजीसाठी इथे साहित्य घेऊन ठेवलेलं आहे. पावभाजी करण्यासाठी मी इथे बटाटे आणि मटार आणि सिमला मिरची हे तीन मी उकडून घेतलेले आहेत. बटाटा मी साधारण घेतल्या आहेत 4 आणि मटार मी घेतलेले आहेत साधारण 2 वाटी आणि सिमला मिरची मी इथे घेतली आहे 1 साधारण 1/2 वाटी. त्याच्यानंतर मी इथे हे पाणी जे आहे ते ज्यामध्ये मी मटार आणि बटाटा शिजवला होता तेच पाणी आहे, ते मी पावभाजी करताना वापरणार आहे. त्याच्यानंतर सर्वात मेन आपल्याला लागणार आहे एव्हरेस्टचा पावभाजीचा मसाला, मीठ, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, लाल तिखट घेतला आहे मी 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे. त्यानंतर इथे मी 4 टोमॅटोंची प्युरी केलेली आहे जी मी मिक्सरला लावलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी थोडा बटर घेतलेला आहे आणि इथे मी 4 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे, त्यातले मी फक्त 3च कांदे वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी घेतला आहे लादी पाव जे आपण लास्टला पाव भाजणार आहोत. तर आता आपण कृतीकडे वळूया. तर सर्वप्रथम मी हे जे शिजवलेला बटाटा आणि मटार आहे ते मी स्मॅश करून घेणार आहे. एखाद्या मोठ्या चमच्याने किंवा स्मॅशरने तुम्ही स्मॅश करू शकता. एकदम खिम्यासारखं आपल्याला हा स्मॅश करायचा आहे. तर हे आधी मी आता स्मॅश करून घेते. तर आता अशा पद्धतीने मी हे स्मॅश केलेलं आहे. आता हे थोडंफार स्मॅश करायचं बाकी आहे तर ते आता आपण जेव्हा फोडणी देऊ पावभाजीसाठी तेव्हा हे त्यात स्मॅश होऊन जाईल. तर आता मी पावभाजी करायला घेते. या ठिकाणी मी आता 2 पळी तेल घेतलं आहे, ते मी गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. तीन मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा मी आता परतते आहे. हा कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर शिजेल. तर आता हा कांदा हलकासा गुलाबी झाला आहे, यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट करते 1 चमचा.
हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आता हे एक 2 मिनिटं आपल्याला आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा घालवेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये लाल तिखट, हळद आणि गरम मसाला घालते. मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पावभाजीचा मसाला घालते मी, एक साधारण 2 चमचे. हा मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये टोमॅटो प्युरे घालते मी. आता याला पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता याला तेल सुकलेलं आहे, कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे. आता मी याच्यामध्ये थोडस बटर घालते, थोडस, 1/2 टेबलस्पून. जस्ट एक फ्लेवरसाठी टाकला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. तर आता याच्यामध्ये मी बटाटा, मटार आणि शिमला मिरची यांचं स्मॅश केलेलं मिश्रण टाकते.
नीट मिक्स करायचं. हे मिक्स करता जाताच आपल्याला थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता ऑलमोस्ट ही पावभाजी शिजलेली आहे. यामध्ये मी कोथिंबीर घालते. आणि तुम्ही आता सर्व करू शकता. थोडं अर्धा चमचा मी बटर टाकते पुन्हा एकदा. तर तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर आता मी पाव फ्राय करायला घेते.
तर आता आपले पावसुद्धा फ्राय करून झालेले आहेत, तर आता तुम्ही पावभाजी सर्व करायला घेऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.